गेवराई तालुक्यातील गंगावाडी शिवारात तालुक्यात वाळूच्या अज्ञान हायवाने चिरडले. मयत रुस्तम मते शवचे तुकडे तुकडे दिसून येत आहेत. गावकऱ्यांनी घटनास्थळी ठिय्या मांडला आहे. मयेचे शेतकरी रुस्तमे मते वय 60 वर्ष असे समोर येत आहे. जोपर्यंत जिल्हा अधिकारी येत नाही तोपर्यंत शव हलवण्यात येणार नाही. गावकऱ्यांनी दिला इशारा. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गेवराई राक्षस भुवन रस्त्यावरील गंगावाडी येथे एका अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने एका व्यक्ती चिरडले. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रुस्तम मते वय 60 वर्ष असं त्या मृत व्यक्तीचे नाव असून ते पहाटेच्या सुमारास शेतात जात असताना त्यांना वाळूच्या हायवाने धडक दिली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. ही एवढीच घटना नसून अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. तरी प्रशासन असे किती मृत्यू होण्याची वाट पाहत आहे. 2 दिवसांपूर्वी मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांनी अवैध वाळू बंद करावी यासाठी निवेदन देखील दिले होते आणि त्यातच ही ताजी घटना घडल्याने प्रशासनावर संशय व्यक्त केला जात आहे. सोमनाथ मोटेसह श्याम जाधव, बीड, गेवराई.